नमस्कार, मालनी क्राफ्ट्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मदर्स डे जवळ येतो आहे तर आपण त्यासाठी हा स्पेशल मँगो केक करणार आहोत. मँगो सीझन स्पेशल सिरीजमधल्या आपली ही पुढची रेसिपी आहे. तर बाकीच्या रेसिपीसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत तिथून पाहू शकता. केक बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 3 चमचे तूप घेऊया. आता आपण यात 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे. दोन्ही आपण एकत्र करून घेऊ. 5 मिनिटे आपण हे फेटणार आहोत जेणेकरून पिठी साखर आणि तूप एकत्र होईल. एकत्र झाल्यानंतर त्याला पांढरा शुभ्र रंग येतो, तुम्ही पाहू शकता. आता आपण यात बारीक चिरोटी रवा 1.5 वाटी घेतलेला आहे. हा भाजलेला नाही आहे, न भाजता जरी घेतला तरीही चालतो. आता आपण यात 1 वाटी हापूस आंब्याचा गर घातलेला आहे. आता आपण हे मिश्रण 5 मिनिटं फेटणार आहोत जेणेकरून हापूस आंबा रव्याला पूर्णपणे एकत्र करून घेईल. मिश्रण आपण एक छानपैकी फेटून घेतलेलं आहे. आता आपण यात 1/4 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. तसेच 1/4 चमचा बेकिंग सोडाही घातलेला आहे. आता आपण हे सगळं पुन्हा एकत्र मिश्रण करून घेणार आहोत. साधारण 1/2 वाटी आपण पाणी घेणार आहोत तर थोडं थोडं करून आपण यात थोडंसं घालत राहू जेणेकरून आपलं बॅटर हे सुकं होणार नाही आणि नंतर आपल्याला ते बरं पडेल. आपण थोडं पाणी ॲड केलेलं आहे. साधारण 1/2 वाटी तरी पाणी लागेलच याला कारण आपण रवा भिजवणार आहोत. तर आपण आता हे मिश्रण 1/2 तासासाठी म्हणजेच 30 मिनिटासाठी ठेवणार आहोत सेट करायला. 1/2 तासानंतर तुम्ही पाहू शकता रवा छान भिजलेला आहे, त्यामुळे पाणी तुम्ही गरजेनुसार ॲड करा. आपण बटर पेपर लावून घेतलेलं हे भांडं आहे त्याला आपण साईडनं थोडंसं तेलानेही ग्रीस करून घ्या. बटर पेपर हा घरीच बनवलेला आहे, त्याला तुम्ही ते पेपरला एका तेल लावून बनवू शकता. बटर पेपर रोटीसाठी थोडे काजूही घालू शकता तुम्ही. तर आपण एका बाजूला आता कढईमध्ये 10 मिनिटं हे मीठ गरम केलं होतं, प्रीहीट करून घेतलेलं आहे. तर आपण आता यावर हे बॅटरचं भांडण, हा केक आपल्याला 30 ते 35 मिनिटं बेक करायचा आहे. तर लो फ्लेमवर आपण हा केक बेक करणार आहोत. 25 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता सुरी किंवा टूथपिक घालून. तर 35 मिनिटानंतर आपण हा केक बाहेर काढलेला आहे. सुरी घालून आपण चेक करूया. आपली सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजे याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे. याच्या कढाही निघालेल्या आहेत, दिसेल तसेल तुम्हाला. आपण हा 5 ते 10 मिनिटं थंड करायला ठेवणार आहोत. तर आता आपण हा केक काढूया. आता आपण बटर पेपर आपण रिमूव्ह करणार आहोत. हा घरीच बनवलेला बटर पेपर आहे. बघू शकता आपला केक छान असा फुगलेला आहे. आता आपण हा कट करून बघू. त्याला छान असा आंब्याचा फ्लेवर आलेला आहे. रंगही बघा किती सुंदर दिसतोय. बघा केक आपला फुगलेला आहे छान. कसा वाटला आंब्याचा केक? आवडला ना? मग व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट